आजचे जॉबचे अपडेट्स आहेत ना, तिकडे तुम्ही एका तासाला 500 रुपये कमवणार आहात, ते पण घर बसल्या। पार्ट टाइम काम करायचे 24 आवर्स मध्ये तुमच्याकडे जेव्हा केव्हा फ्री वेळ आहे तेव्हा तुम्ही इकडे लॉग इन करून काम करू शकताय। जेव्हा इकडे प्रोजेक्ट्स अवेलेबल असेल तेव्हा तुम्हाला इकडे काम भेटणार आहेत। आणि असं नाही आहे की तुम्हाला दररोज काम भेटेल, तुम्ही इकडे तुमच्या वेळेनुसार पार्ट टाइम 2 ते 3 तास प्रोजेक्ट बेसवरती काम करायचं। इकडे प्रोजेक्ट्स अवेलेबल असतात आणि त्या प्रोजेक्ट्सवरती तुम्हाला काम करायचं असतं, त्या प्रोजेक्ट्सला तुम्हाला अप्लाय करायचं असतं आणि तो प्रोजेक्ट एक लिमिटेड टाइम पिरियडसाठी असतो, तेवढा तुम्हाला अर्निंग्स इकडे होत आहे आणि कंटिन्युअसली इकडे प्रोजेक्ट्स अवेलेबल असतात। तर बघा आजचं जे अपडेट्स आहेत एवढं जबरदस्त होणार आहे, जिकडं फ्लेक्झिबल वर्किंग आवर्समध्ये काम करायचं बिलकुल फ्रेशर्स आहात, तुम्ही अप्लाय करू शकताय। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही पद्धतीचा चार्ज वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड नाही करायचा आहे, बिलकुल फ्रीली तुम्हाला इकडे अप्लाय करायचं आहे आणि घर बसल्या वर्क फ्रॉम एनीवेअर एनी टाईम तुम्ही काम इकडे करू शकताय। एवढं जबरदस्त अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहेत। तर आपण काय करूया, सगळं डिटेल्समध्ये बघूया, त्यासाठी जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवरती। अप्लाय कसं करायचं आहे, कुठली कंपनी आहे, जॉब प्रोफाईल काय आहे, काम तुम्हाला काय असणार आहे, सगळ्या तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला व्हिडिओजमध्ये भेटणार आहेत। व्हिडिओज बिलकुल भी स्किप करू नका, आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त आज तुमच्यासाठी होणार आहे। जिकडं तुमचं वय 18 वर्षापासून ते 50 वयोगटापर्यंत जरी असेल तरी तुम्ही इकडे काम करू शकताय। तुम्ही हाऊसवाईफ आहे, रिटायर पर्सन आहेत, वर्किंग प्रोफेशनल आहात, तुम्ही सर्व प्रकारचे कॅन्डिडेट्स इकडे अप्लाय करणार आहात आणि इकडे तुम्ही काम करू शकताय। वयाची लिमिट इकडे दिलेली नाही आहे, ठीक आहे, फक्त तुमच्याकडे स्किल आणि नॉलेज असायला पाहिजे प्रोजेक्ट रिलेटेड, ओके। तर बघा याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। ज्यावेळेस तुम्ही लिंकवरती क्लिक करताय त्यावेळेस एक अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होतोय। तर त्याआधी चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन अपडेट्स मी तुमच्यासाठी डेली बेसिसवरती घेऊन येत राहते, ओके। तर तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता ॲपन कंपनी आहे आणि ॲपन कंपनीकडनं इकडे जॉबचं अपडेट्स रिलीज झालेले आहेत। भरपूर अपडेट्स आहेत, भरपूर वेगवेगळ्या देशामध्ये अपडेट्स रिलीज झालेले आहेत, मोठ्या मोठ्या देशामध्ये पण वेकेन्सीज आहेत आणि आपल्या इंडियामध्ये पण आहेत। तर आपण सगळं ते बघणार आहोत, ठीक आहे। तर बघा इकडे खाली बघू शकता AI ट्रेनर्स डोमेन एक्सपर्टसाठी तुमचं काम असणार आहे डेटा कलेक्शनचं। तर बघा US मध्ये वेकेन्सीज आहे, ब्राझीलमध्ये आहेत आणि बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टास्क इन इंडिया, आपल्या इंडियामध्ये पण वेकेन्सीज इकडे रिलीज झालेली आहेत। बघ नंतर मेक्सिको आहे, फिलिपाईन्स आहे, त्यानंतर इकडे बघू शकताय इथं अर्जेंटिना दिलेला आहे, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आहेत, अशा भरपूर साऱ्या देशामध्ये वेकेन्सीज रिलीज झाल्यात। बट आपण बघणार आहोत आपल्या इंडियामधल्या वेकेन्सीजसाठी। तर सिम्पल तुम्हाला इकडे क्लिक करायचं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा तुमचा जॉब रोल असेल, जिकडे तुम्हाला ॲपन कंपनीकडनं अपडेट्स प्रोव्हाइड केले जातं, AI मॉडेल AI सोबत तुम्हाला काम करण्याची ऑपॉर्च्युनिटी भेटते आणि सध्याच्या कंडिशनमध्ये AIचा खूप जबरदस्त वापर होतो आहे आणि खूप वेकेन्सीज पण तिकडनं निघत आहे, ठीक आहे। खूप जास्त प्रकारात हायरिंग्स पण AIकडे केली जात आहे, ठीक आहे। तर बघा तुम्ही बघू शकताय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टास्क इन इंडिया, इकडे सगळे डिटेल्स त्यांनी दिलेली आहे। डेटा कलेक्शनचं जॉब आहे, इंडिपेंडंट कॉन्ट्रॅक्ट बेस तुमची पोझिशन असेल, रिमोट वर्किंग टास्क इकडे असणार आहेत, अप्लाय कसं करायचं ते इकडे दिलं आहेत। आपण थोडंसं एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांचा बघून घेऊयात। तर बघा इकडे त्यांनी दिलेलं आहे की इट शूड टेक यू अराउंड 10 मिनिट्स टू कम्प्लीट द प्रोजेक्ट्स, आणि जे प्रोजेक्ट्स असतात ते 10-10 मिनिटामध्ये तुम्हाला कम्प्लीट करायचे असते, 10-10 मिनिटाचे ते प्रोजेक्ट्स असतात आणि त्याची जे अर्निंग्स आहे ती तुम्हाला डिपॉझिट केली जाते। बघा त्यांचं म्हणणं काय आहे, तर द एम ऑफ दिस प्रोजेक्ट इज इम्प्रूव्ह आयडेंटिटी व्हेरिफिकेशन टेक्नॉलॉजी, जी काही आयडेंटिटी व्हेरिफिकेशन टेक्नॉलॉजी आहे त्यांना अजून जास्त इम्प्रूव्ह करायचे, त्यामध्ये चांगल्या प्रकारे इम्प्रूव्हमेंट त्यांना आणायची आहेत। युअर टास्क विल बी फॉलो द फ्यू शॉर्ट स्टेप्स अँड रेकॉर्ड टू फ्यू सेकंड्स लॉंग व्हिडिओ ऑफ युअर फेस युझिंग द टूल्स अँड प्रोव्हायडर्स। तर त्यांचं म्हणणं काय आहे, तर बघा तुम्हाला 10-10 मिनिटाचे प्रोजेक्ट्स दिले जाणार आहेत, ते प्रोजेक्ट्स तुम्हाला कम्प्लीट करायचे आहेत। रिक्वायरमेंट बघा तुमची काय असणार आहे, 18 वर्ष तुमचं कम्प्लीट असेल तर तुम्ही इकडे अप्लाय करू शकताय, तुमचं मिनिमम 12वी झालेलं आहे तुम्ही इलिजिबल इकडे होणार आहे, जास्त हायफाय क्वालिफिकेशनची इकडे काही गरज लागणार नाही आहे, ठीक आहे। त्यानंतर हॅव ॲक्सेस टू अँड्रॉइड ऑर iOS डिवाइस तुमच्याकडे असलं पाहिजे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा PC असणं गरजेचं आहेत आणि सोबतच लॅपटॉप आणि PC तुम्हाला चांगल्या पद्धतीने चालवता पण आला पाहिजे, ते पण स्किल नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे, ओके। करंटली तुम्ही इंडियामध्ये राहणारे पाहिजे, ऑब्व्हियसली आपण इंडियामध्ये राहतोय तर ती आपण इझिली रिक्वायरमेंट फुलफिल करतोय, ओके।
त्यानंतर पेमेंट त्यांनी दिलेत बघा, द पे रेट ऑफ कम्प्लिटिंग दिस शॉर्ट प्रोजेक्ट इज $7. 10 मिनिटाचा प्रोजेक्ट तुम्ही कम्प्लीट केलाय तर 10 मिनिटामध्ये तुम्हाला 500 रुपये भेटताय असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी इथं दिलेलं आहे डिटेल्स, तुम्ही स्क्रीनवरती पण बघू शकताय. आणि ऑफिशियल कंपनीकडनं रिलीज झालेलं आहे अपडेट्स. ॲपल कंपनी खूप मोठी कंपनी आहे तर तुम्ही इकडे बघू शकताय की किती ट्रस्टेड अपडेट आहे. ठीक आहे, काम एकदम सोपं आहे. डॉक्युमेंट तुम्हाला व्हेरीफाय करायचे आणि जे काही आयडेंटिफिकेशन व्हेरिफिकेशन आहे, जे आयडेंटिफाय व्हेरिफिकेशन आहे, त्या तिथे तुम्हाला काय करायचे, इम्प्रूव्हमेंट करायचे. हे काम तुम्हाला तिथे तुमच्या इंटरव्ह्यू जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे त्यामध्ये पण तुम्हाला समजून सांगितलं जाणार आहे अजून एक्झॅक्टली तुम्हाला काम कसं करायचं. ओके, सो आता आपण जाऊया की अप्लाय कसं करायचं, तिकडे जाऊयात. तर बघा, अप्लाय करण्यासाठी अप्लाय फॉर द जॉबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लाय फॉर द जॉबवरती जसंही तुम्ही क्लिक करताय एक फॉर्म तुमच्या समोर ओपन होतोय. जिकडे आता इकडे माझ्याकडे फॉर्म ओपन होतोय बघा, झालाय ओपन, तुम्ही बघू शकताय. एक ते तुम्हाला तुमचा रिझ्यूम अटॅच करायचा आहे. रिझ्यूम तुमचा अपडेटेड असला पाहिजे. त्यामध्ये त्यांना हवे ते स्किल तुम्हाला मेन्शन करावे लागेल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड तुमची क्वालिफिकेशन असेल या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये व्यवस्थित मेन्शन करायचं आहे. रिझ्यूम व्यवस्थित बनवायचं आहे. सिलेक्शन होण्यासाठी फर्स्ट स्टेप्स रिझ्यूम शॉर्टलिस्ट होणं गरजेचं असतं, हे लक्षात ठेवा. मी कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओजमध्ये हे सांगतच असते. ओके, त्यानंतर फुल नेम टाका, ईमेल आय डी टाका, मोबाईल नंबर टाका, करंट तुम्ही कुठे राहताय ते लोकेशन मेन्शन करा, करंट कंपनी कुठे जॉब करतायत ते तुम्ही मेन्शन करा. नसेल करत तर ब्लँक सोडून द्या. बघा, जिथं अशा पद्धतीचा स्टार दिलेला आहेत ना, ती इन्फॉर्मेशन भरणं कंपल्सरी आहे. आणि जिथे स्टार नाही आहे तिथे तुम्ही ब्लँकही सोडू शकता, काही हरकत नाही आहे. ओके, त्यानंतर बघा, लिंक्स तुम्ही कुठल्या यूज करत असाल, लिंक्डइन असेल, फेसबुक असेल, त्या मेन्शन करा. आणि तुम्हाला नसेल करायचे तर तुम्ही ते पण ब्लँक सोडू शकताय. त्यानंतर काही क्वेश्चन्स त्यांनी इकडे विचारलेले आहेत, जिकडे तुम्ही बघू शकताय. इन विच कंट्री आर यू करंटली रिझाइडिंग, तर तुम्ही या कंट्रीमध्ये राहताय तर तुम्ही कुठल्या कंट्रीमध्ये राहताय. तर ऑब्व्हियसली आपण इंडियामध्ये राहतोय. तुम्हाला इथे जवळपास सगळ्या कंट्रीचे नेम त्यांनी दिलेत, तर इथे तुम्हाला इंडिया सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इन विच US स्टेट आर करंटली रिझाइडिंग इफ ॲप्लिकेबल, तर तुम्ही इकडे नो सिलेक्ट करून घ्या. इकडे तुम्हाला ऑप्शन दिले जाणार आहे तर येणे करून घ्यायचं. त्यानंतर प्रायमरी लँग्वेज स्पोकन, तुम्ही प्रायमरी कुठली लँग्वेज बोलताय तर आपल्याला यामध्ये बघावं लागेल की कुठल्या कुठल्या लँग्वेजेस त्यांनी दिलेल्या आहेत. मी तुमच्या समोर बघते, जिकडे तुम्ही बघू शकता बघा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी इकडे दिलेला आहे की प्रायमरी लँग्वेज तुम्ही कुठली बोलताय. यामध्ये प्रायमरी लँग्वेजमध्ये आपल्याला भरपूर साऱ्या लँग्वेजेस त्यांनी इकडे दिलेल्या आहेत. यामध्ये आपली हिंदी लँग्वेज पण असेल. आणि हे बघा, हिंदी पण इथे आहे दिलेली. आपण सर्च करूया की ते मराठी पण आहे का नाही आहे ते पण बघूयात. मराठी असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. तर यामध्ये मराठी लँग्वेज नाही आहे, तुम्ही इकडे बघू शकताय. हां, मराठी लँग्वेज पण इकडे दिलेली आहे, जिकडे तुम्ही बघू शकताय. मराठी लँग्वेज पण तुम्ही इकडे सिलेक्ट करू शकताय. प्रायमरी म्हणजे जे काही मराठी लँग्वेजमधले प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्हाला इकडे शो होतील आणि ते प्रोजेक्ट्स तुम्हाला इकडे भेटतील. ओके, त्यानंतर ॲडिशनल लँग्वेज तुम्हाला कुठली येते आहे, तर यामध्ये ॲडिशनलमध्ये तुम्ही हिंदी सिलेक्ट करू शकता. हिंदी लँग्वेज पण आहेत, इंग्लिश पण तुम्ही सिलेक्ट करू शकताय. जर तुम्हाला इंग्लिश कम्फर्टेबल असेल तर इंग्लिश पण सिलेक्ट करा, पण भरपूर लोकांना इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. सो तुम्ही मराठी आणि हिंदी या दोन लँग्वेजेस इकडे सिलेक्ट करू शकताय. हायेस्ट एज्युकेशन लेवल, हायेस्ट एज्युकेशन तुमचं किती झालं आहे आणि कुठल्या डिग्रीमध्ये केलं आहे तुम्ही, ते तुम्हाला कम्प्लीट इथे काय करायचं आहे, सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मास्टर डिग्री तुमची कम्प्लीट झाली आहे. त्यानंतर डिझायर पे रेट तुमचा किती असेल पर आरली, तुम्हाला कमीत कमी किती पाहिजेत. तर बघा, लेस दॅन $11 पर आरली आणि $11 to $20 पर आरली म्हणजे एका तासाला $11 to $20 दरम्यान तुम्हाला अर्निंग्स पाहिजे असेल तर जवळपास तुमची एका तासाला 2400 रुपयापर्यंत अर्निंग्स होते. 2400-2500 रुपये तुमची पर आरली अर्निंग्स इकडे भेटते तुम्ही जर हा सिलेक्ट केला तर. ओके, त्यानंतर अवेलेबल वर्किंग आवर्स, तुम्ही आठवड्यामधून किती देणार आहात, 10 देताय, 15 देताय. एका आठवड्यामधून तुम्ही 14 तास जर देत असेल, दररोजचे तुम्ही 3 तास दिले तर कॅल्क्युलेट करायचं 3 into 7 किती होत आहे. आणि 3 into 7 नंतर तुम्हाला 21 hours तुम्हाला पर वीक इकडे द्यायचे आहेत, ते पण तुम्हाला इकडे सिलेक्ट करून घ्यायचे. ओके, आणि त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल काही सिलेक्ट तुम्हाला करायची आहे तर तुम्ही मेन्शन करा. नसेल करायची तर तुम्ही ब्लँकही सोडू शकताय. नंतर इकडे जेंडर वगैरे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इकडे त्यांनी दिलेलं आहे रेसमध्ये तुम्ही इकडे सिलेक्ट करा. त्यामध्ये तुम्ही एशिया आहेत, अमेरिका आहे, एशियामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इकडे दिलेलं आहे काय, व्हेटेरियन आणि सेल्फ आयडेंटिटी.
इथे तुम्हाला आय एम अ व्हिटेरियन असेल तर तुम्ही तिकडे सिलेक्ट करा, नसेल तर तुम्ही सेल्फ इंडिपेंडेंट पण करू शकताय. आणि देन एस क्राऊड कॅन अप कॉन्टॅक्ट मी अबाउट फ्युचर जॉब्स अपॉर्च्युनिटी फॉर अप टू 3 इयर्स. जवळपास पुढच्या 3 वर्षापर्यंत ॲपन्स माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतो की जेव्हा केव्हा तुमच्याकडे वेकेन्सीज ओपन असेल, जेव्हा केव्हा तुमच्याकडे प्रोजेक्ट्स ओपन असेल, त्या प्रोजेक्टसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय. यासाठी त्यांनी इथं तुम्हाला ती टर्म्स अँड कंडिशन काय करायची टिक मार्क करायचेत आणि देन सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचे. जसे तुम्ही सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करताय तशी तुमची सगळी इन्फॉर्मेशन कंपनी चेक करेल आणि चेक केल्याच्या नंतर तुम्हाला त्यांच्याकडनं ईमेल थ्रू कॉन्टॅक्ट केला जाईल आणि तुमची जी काही नेक्स्ट प्रोसेस असेल ती तुम्हाला समजून सांगितली जाईल की नेक्स्ट प्रोसेसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. तुमचा इंटरव्ह्यू वगैरे घेतला जाईल, त्यामध्ये तुम्हाला त्या जो काही टॉपिक्स आहे, जो काही तुमचा पोस्ट असणार आहे, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जी तुमची पोस्ट आहे ओके, मग त्या रिलेटेड तुमची एक छोटीशी टेस्ट पण घेतली जाईल, असेसमेंट टेस्ट. ती पासआउट करणं तुम्हाला गरजेचं आहे आणि टेस्ट तुम्ही पासआउट केली की मग तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायची काही इकडे गरज नाही आहे आणि डिरेक्टली तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करू शकताय. आणि 2000 ते 2400 रुपयापर्यंत पर आर्ली अर्निंग्स तुम्ही इथून करू शकताय, जे की एवढं जेन्युइन अपडेट्स इकडे त्यांनी दिलेलं आहेत आणि एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी मी घेऊन आले, जे की 200% रिअल आहेत. ॲपन कंपनीकडनं घेऊन आले, ॲपन खूप मोठी कंपनी आहे तुम्हाला सर्वांना पण माहीत असेल. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. सर्वांसाठी इकडे तुम्ही अप्लाय करू शकताय, हाऊसवाईफ आहे, स्टुडंट आहे, वर्किंग प्रोफेशनल, त्याचनंतर रिटायर पर्सन, 18 वयोगटापासून ते 60 वयोगटापर्यंत तुम्ही इकडे अप्लाय करू शकताय. एवढं जबरदस्त अपडेट्स आहेत. कुठल्याही पद्धतीचा हायफाय क्रायटेरिया पण त्यांनी इकडे दिलेला नाही आहे. सो लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, नक्की जा अप्लाय करा. अपडेट्स कसं वाटलं ते कळवायला विसरू नका. आवडलं असेल तर व्हिडिओज लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट अपडेट नेक्स्ट व्हिडिओज. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.